योजनेच्या अंमलबजावणीसाठी 51 प्रकल्पांची उभारणी होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या स्पेशल पर्पज व्हेकलच्या माध्यमातून शहरात 51 प्रकल्पाची उभारणी होणार आहे. त्यातील 15 प्रकल्प येत्या 3 महिन्यात सुरू करण्याचा निर्णय SPV संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या 10 संचालकांची बैठक महापालिकेमध्ये झाली. या बैठकीला महापालिकेचे आयुक्त व कंपनीचे अध्यक्ष कुणाल कुमार, महापौर दत्तात्रय धनकवडे, विभागीय आयुक्त एस चोक्कलिंग, सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देश भ्रतार उपस्थित होते. SPV ची ही पहिलीच बैठक असल्याने अध्यक्षांची निवड, बँकेतील खाती, CEO ची नेमणूक, ऑडिट यावर निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पांची वेगाने उभारणी करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुणाल कुमार यांनी दिली. काही दिवसांमध्ये स्मार्ट सिटी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमार्फत काही प्रोजेक्ट्स जे लवकर इम्प्लिमेंट करण्यासारखे आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट नागरिकांच्या जीवनावर चांगला पडू शकतो, त्या आपण प्रोजेक्ट्स असे 15 प्रोजेक्ट्स आयडेंटिफाय केले आहेत आणि त्या प्रोजेक्ट्सला लवकर अंमलबजावणीसाठी आपण आज ह्या कंपनीची पहिली बैठक झाली. 10 डायरेक्टर्स बैठकीमध्ये उपस्थित होते, माननीय महापौर होते, विरोधी पक्षनेते होते, सभागृह नेते, स्थायी समिती चेअरमॅन, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, इतरही डायरेक्टर्स होते. ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ह्या 15 प्रोजेक्ट्स लवकर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. साधारणतः ह्या प्रोजेक्ट्सला आपण येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये क्रियान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या प्रोजेक्ट्समध्ये मुख्यतः जर आपण बघितलं तर 3 प्रकारचे प्रोजेक्ट्स आहेत. एक वाहतुकीच्या संबंधित प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये GPSचा वापर करून बस ट्रॅकिंग सिस्टम निर्मित करणे, ज्याच्या माध्यमानं नागरिकांना त्यांच्या बसेस नेमकं कुठे आहेत याची माहिती मिळू शकेल आणि त्यानुसार ट्रान्सपोर्ट रिलायबिलिटी वाढवायला की नेमकं मला ट्रॅव्हल प्लॅन करायला सोपं होईल. त्यानंतर ई चालान सिस्टम ज्यातनं ट्रॅफिक व्हायोलेशन्स आपल्याला थांबवता येईल त्या प्रोजेक्टचा समावेश आहे. याशिवाय व्हेकल हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम, अशी सिस्टम ज्याच्यामुळे बसेसमधलं जो बसेसचं आरोग्य आहे, म्हणजे बस खराब होण्यापूर्वी जर कळू शकलं तर त्याचा आपण योग्य वेळेवर मेंटेनन्स करू शकतो, अशा प्रकारच्या व्हेकल मेंटेनन्स सिस्टम. त्याच्यानंतर मोबाईल GPSचा वापर करून शहराच्या ट्रॅफिक सायम्युलेशन निर्मित करणे आणि एकंदरीत शहराची ट्रॅफिक कशी मूव्ह होते याचं सायम्युलेशन पूर्णपणे तयार करणे, असे काही प्रोजेक्ट्स जे आहे आपले ट्रान्सपोर्टमध्ये आहेत. वॉटरमध्ये आपण 100% कमर्शियल मीटर्स जे आहेत ते स्मार्ट मीटरमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रोजेक्ट पहिला हाती घेणार आहोत. याचे 2 फायदे होणार आहे. एक तर कमर्शियल मीटर्समधून 40% उत्पन्न प्राप्त होतो शहराला आणि ह्या मीटर्स त्या कमर्शियल मीटर्स असल्यामुळे आपल्याला इम्प्लिमेंट करायला सुरुवातीला फार काही कठीणाई येणार नाही, जास्त रेझिस्टन्स होण्याची शक्यता नाही आहे आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने याबद्दल ऑलरेडी ठराव केलेला आहे, त्यामुळे आपण हा प्रोजेक्ट आता लवकरच सुरू करणार आहोत. याशिवाय पाण्याचे तक्रारी ह्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे वाढत चालले, ते कसं आपल्याला एक चांगल्या पद्धतीने लोकांना तक्रार निवारण कसं देता येईल आणि एक इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम कसं निर्मित करता येईल पाणीबद्दल, ते आपण एक करण्याकरता जो हे प्रोजेक्ट सुरू करणार आहोत. याशिवाय आपल्या लोकल एरिया डेव्हलपमेंटमध्ये औंध बारेर बालेवाडीचा समावेश आहे. त्या ठिकाणी पेडेस्ट्रियन वॉकवेचं निर्माण, फुटपाथच्या रेट्रोफिटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंगची कल्पना, सोलर पॉवरची कल्पना, सोलर पॉवरसोबत LED स्ट्रीट लाईटिंग 100% करणे त्याची सुरुवात, अशा काही प्रोजेक्ट्स आपण हाती घेणार आहोत ज्यामुळे त्या भागामध्ये काही प्रमुख गोष्टींची सुरुवात आपल्याला वेळेवर लवकर करता येईल. मी एवढं सांगेन की कामं करताना जो आहे एक आपल्याकडे वैधानिक काही कामं घेता येते काही कामं घेता येत नाही, त्याची एक वैधानिक प्रक्रिया आहे आणि एक स्वरूप आहे. त्या कायद्याच्या बाहेर किंवा कुठल्याही प्रकारे त्याचं उल्लंघन करून जर कामं होत असतील तर निश्चित त्याच्यावर आपण कारवाई करणार आहोत. असे कुठलेही कामं आपल्या यंत्रणेमार्फत जर केले गेली त्यांच्यावर आपण निश्चित कारवाई करणार.